नमस्कार प्रेक्षक हो आज आपण आलो आहे भव्य आणि रहस्यमय अशा देवगिरी म्हणजेच दौलताबादच्या किल्ल्यावर हा किल्ला छत्रपती संभाजीनगरपासून सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावर आहे दौलताबाद किल्ला चौदाव्या शतकातील एक सुरक्षित वास्तुकलेचा नमुना आहे तुम्हाला हा किल्ला बघायचा असेल तर भारतीय नागरिकांसाठी पंचवीस रुपये तिकीट आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत हा किल्ला पाहण्याची परवानगी आहे जवळपास अकराशे सत्त्याऐंशी मध्ये देवगिरी या किल्ल्याची निर्मिती केली बाराशे मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर आक्रमण करून त्याच्या साम्राज्यात या किल्ल्याला सामील केले हा किल्ला बहमनी सुलतान आणि त्यानंतर निजामशाही मुघल मराठे आणि शेवटी ब्रिटिशांकडे गेला दौलताबादच्या किल्ल्याला सुरक्षेच्या दृष्टीने तीन घेरे घालण्यात आले आहेत या घेऱ्यांना कोट असं म्हणतात किल्ल्याच्या सुरुवातीला दिसतो तो महाकोट दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे या भव्य अशा दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपल्याला अनेक तोफा बघायला मिळतात या किल्ल्याचे बांधकाम इतके भक्कम आहे की आजही हा किल्ला आहे तसा सुरक्षित उभा आहे या किल्ल्याची लाकडी दरवाजे त्याचबरोबर नक्षी काम सुद्धा आजही खूप सुंदर आहे पुढे गेल्यावर आपल्याला दिसतो चांद मिनार बहुमनी शासक हसन गंगू यांनी दिल्लीतील कुतुब मिनारची प्रतिकृती म्हणून देवगिरी किल्ल्यावर चांद मिनार बांधला आहे यामध्ये तीन मिनाराकृती एक मिनार आहे आणि शेवटी एक घुमटाकार कळस सुद्धा आहे त्यानंतर आपल्याला दिसते सरस्वती विहीर ही अनेक दगडांना घडवून तयार केलेली विहीर आहे तळापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत पूर्वी एक मुख्य जलाशयातून यात पाणी सोडण्यात येत होते पण आता अनेक झरे निर्माण झाले आहेत आणि यामध्ये पावसाचं पाणीही साठवलं जातं गडाच्या चारही बाजूंना चाळीस फूट खंदक आहे तो पाण्याने भरलेला असतो आणि त्यामध्ये मगरी आणि साप असतात शत्रून कोणत्याही मार्गाने किल्ल्यावर पोहोचू नये म्हणूनच हा बंदोबस्त करण्यात आला आहे हा खंदक पार करून पुढे जाण्यासाठी फक्त एक शत्रु पूल आहे आणि शत्रू आत येऊ नये म्हणून हा पूल उचलला जाऊ शकतो तरी सुद्धा एखादा शत्रू आतमध्ये आलाच पुढे गेल्यावर भुलभुलया मार्ग आहे या, मार या ठिकाणी अंधार आणि शत्रूला गुमराह केलं जातं त्याचबरोबर वरून त्याच्यावर गरम तेलाची फवारणी सुद्धा केली जाते उंच टॉवर वरून शत्रूवर बाण सुद्धा रोखून धरला जातो त्याचबरोबर दौलताबाद किल्ल्यावर अनेक मंदिर तोफा विहिरी दगडी शिल्पे चांद मिनार, भारत भारतमाता मंदिर गणेश मंदिर मेंढा तोफ दुर्गा तोफ दगडी गुहा बुलंद दरवाजे खंदक पायरी विहीर हत्ती हौदा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला बघायला मिळतात याच देवगिरी किल्ल्यावर एक भलाढ्य अशी मेंढा सुद्धा बघायला मिळते या सोफेनं रणांगणामध्ये इतिहास गाजवला आहे असं म्हणतात आणि हा शंख आकाराचा सातमाळा टेकडीच्या माथ्यावर बांधलेला हा किल्ला बाराव्या शतकातील देवगिरी किल्ला हा एक अभेद्य आणि अद्वितीय वास्तुकलेचा नमुना आहे दौलताबादचा देवगिरी किल्ला मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक आहे तुम्ही छत्रपती संभाजीनगरला जर जा जाणार असाल तर हा किल्ला बघायला विसरू नका या ठिकाणी इतिहासप्रेमी पर्यटक आणि ट्रेकप्रेमीसुद्धा गिर्यारोखसुद्धा येत असतात नक्कीच इतिहासाचा साक्षीदार असलेला हा किल्ला तुम्ही आयुष्यात एकदा तरी बघितलाच पाहिजे धन्यवाद